पवार साहेब, हिवरे बाजारमध्ये बहुतांश अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरती पूर्णतः बंदी आहे, जसं की शेतीच्या पाण्यासाठी बोरवेलचा वापर करायचा नाही किंवा आपल्या जमिनी ज्या आहेत परकीय व्यक्तींना विकायच्या नाही वगैरे, तर असे काही निर्णय घेताना वगैरे कधी काही तुम्हाला अडचणी वगैरे आल्यात किंवा त्यावर कशा प्रकारे तुम्ही मार्ग वगैरे शोधलात? नाही, अडचणी खूप आल्या. कालच्या निवडणुकीत तो एक जमिनीचा विषय होताच. आम्हाला बाहेरचे जर 10-15 लाख रुपये रेट देत असाल तर आमची जरा जमीन तुम्हाला 5 लाखाने आम्ही का द्यावा, हा विषय अनेक वर्षाचा होता. पण तो घ्यायचं एक मूळ कारण होतं की ज्यावेळेस सगळ्यांना माहिती आहे की दमाणे ह्याचे रिजनगरमध्ये होते, परवेज दमाणे यांचं खूप मोठे युनिट वाळकी टाकळी काजी इकडं सगळीकडे होते, आणि त्यांचा कत्तलखाना पोल्ट्रीचा तो होता टाकळी आणि भाळवणीच्या मध्ये दाव्या मल्ल्यात वडगाव आंबलीत. काय आलं की त्यांचं जे कत्तलखान्याचं सांडपाणी बाहेर पडायचं, यात मांसाचे तुकडे वगैरे जायचे, आणि त्याचा परिणाम आणि केमिकल वापरत त्यामुळे जवळचे विहीर एकदम खराब झालते आणि कुत्रे इतके की ते बिबट्यापेक्षा आक्रमक झालते. अनेक मुलांवर हल्ले शाळेत जाताना आहे, त्यावर सगळ्या लोकांनी आंदोलन केलं आणि त्यावेळेस विशेष करून जैन संघटना आणि अनिल भैया राठोड यांनी ते मोठं आंदोलन केलं होतं. आणि त्या आंदोलनामध्ये मग त्यांनी काय केलं, त्या दमानियाने आमच्या शिवारात वडगाव आंबलीच्या लोकांची जमीन पण आमच्या शिवारात होती, त्यांनी एका रात्रीमध्ये 2500-3000 रुपये एकरात जमीन घेतल्या त्या आणि त्यांच्या मुलांना नोकरी दिली आणि जवळजवळ 3-4 किलोमीटर पाईपलाईन केली. आता मी नगरमध्ये होतो आणि नंतर कळालं आम्ही ती पाईपलाईन तोडली किंवा आमच्या शहरात आणि आमच्या पाझर तलावात विहिरीची परवानगी घेतली आणि ते पाणी त्याला कत्तलखान्याला न्यायचं, मग इथून पाणी कत्तलखान्याला आणि तिकडलं घाण पाणी इकडं. प्रयत्न आपण करतो आणि त्यावेळी आपलं कामच चालू होतं 93-94 वरती झालेलं चांगलं डोंगराव वनीकरण जलसंधारण काम आणि तो एक संघर्ष सुरू झाला. अरे आमच्या परवानगीशिवाय आमच्या तलावातून, मग खूप मोठं आंदोलन, त्याचे कात्रणं पण आहेत. स्वतः कावज बाबा दमानिया स्वतः आले, अनेक लोकांना घेऊन आले, अनेक तडजोडी केल्या. एवढीच नाही ते कोरी जीप त्यावेळेस ते लावत होती ताडपत्रीची म्हणायची, पण त्यावेळी आम्ही अजिबात तडजोड केली नाही आणि खूप मोठा संघर्ष अगदी SP कलेक्टर पासून तिथं होते आणि आम्ही नाही येऊ दिलं ते. आणि मग ते कत्तलखान्यात त्यांची पाईपलाईन तोडली, ती जमीन आत आमच्याकडे आहे. त्यामुळे पण तुमचा विरोध म्हणजे आणि घेतो तो श्रीमंत आणि विकतो कोण? मुला मुलीचं लग्न आहे, शाळेचं शिक्षण आहे किंवा घरातला एक मोठा आजार आहे, मग ही माणसं विकतात. आणि घेणारे जर आपण एवढं केलंय आणि बाहेरच्या माणसं जमिनी घेणार असाल तर मग उपयोग काय? मग तिथं निर्णय घेतला आणि त्याचा खूप त्रास झाला. शेवटी या गरीब लोकांच्या लग्नाच्या वेळी आजही काही मातंग बौद्ध समाजाचे काही एक मराठा समाज 2 घर आहेत, त्यांच्या लग्नातला जेवणाचा खर्च मुलीचा आजही आम्ही करतोय. शेवटी काय त्यांना, आणि मग आम्ही बँक जोडली जखनगावची अलाहाबाद बँक, मग मला जामीन स्वतः व्हावं लागायचं, यांना म्हैस घेऊन द्या यांना गाई घेऊन द्या, मग म्हैस दिली डोंगरातला चारा त्यांना फक्त 10 रुपये घ्यायचा आणि इतरांना 100, का आम्ही फुकट काही देत नाही गावात. ह्या फुकटामुळे सगळा समाज पंगू झालेला आहे. जेवढे अनुदान मिळतात त्याच्यावर क्रय शक्ती कमी आहे. आज त्याला काही पार्ट काम करा, आपण पाहतो खूप ठिकाणी डिझेल ऑइल इंजिन मिळतात, असे मिळालं की विकतात आणि 10 रुपयेत बसतात माणसं उपयोग नाही. आणि आम्ही योजना त्यालाच देतो जो 10 रुपये येणार नाही, नाही तर मग तुला मिळणार नाही. आणि जामीन आम्ही आत्तामध्ये थकल्यामध्ये कोविडच्या काळात तर 20,000 रुपये का पुरस्कार आहेत, कारण आम्ही काही तर 30-40 लाखाचं कर्ज वाटप केलं होतं आमच्या बँकेला 10 वर्ष झाले म्हणून. आणि ज्यावेळेस ते वाटप केलं थकले त्यांचे 20,000 रुपये मी भरले एका बक्षाच्या रकमेतून, कारण शेवटी हे बॅलन्स करावा लागतो. विकतो तो गरीब, पण आज मी अभिमानाने सांगतो 1 इंच भर जमीन हिवरे बाजारची विकली गेली नाही. तसं कायद्याने कोणाला मज्जाव करता येत नाही, पण आमच्या तुम्ही 370 कलमच लागू केले हिवरे बाजारमध्ये आणि ते झालतंय ना, त्याच्या खूप झालं होतं. आणि मग ते सगळं मोठा संघर्ष केला आम्ही, तो आता हे बंद झाल्यावर त्यावर चर्चा करू. म्हणून काय की लोकांना तुम्ही पहा आणि तो संपवतो मी की फ्युचरमध्ये फक्त जगायचं साधन शेती असणार लक्षात ठेवा. आज दुर्दैवाने त्यावेळी शेतकरी स्वतः मालक नसणार, कारण 2045-50 सर्वात मोठी समस्या जगभर ही अन्नधान्याची असणार आहे. आणि धान्य जास्त का नाही या तापमानाच्या बदलाचे दुष्परिणाम आहेत, हे पुढचे 25 वर्ष याचा इम्पॅक्ट राहणार आहे. आणि त्यावेळेस घरातलं स्वतःचं अन्न जर नसल
तर आज त्या अन्नाची किंमत बाजारात घ्यायला गेला 4 पट अशी आणि विकायला गेलो 100 रुपये घ्यायला गेला का 400 रुपये. म्हणून याचं मूल्य आणखी 25 वर्षानंतर सगळे श्रीमंत हिवरे बाजार असाल, कारण आमच्याकडं जमीन असणार आहे. आणि म्हणून तो त्रास आणि तो खूप त्याचं बंद झाल्यावर त्यावर चर्चा करू आपण.